झालं ना तुझं काम आणि तेवढं व्याजाचं वेळच्या वेळी। होय मालक, तुम्ही त्याची काळजी करूच ना, वेळच्या वेळी मी व्याज देईल बघा। चला चला कमी वा। आमचं ते आमचं आणि तुमचं तेही आमचं। हा धोंडीबा आपल्याकडून मदत घेऊन गेला खरा, पण जाता जाता एक ऐतिहासिक संधी देऊन गेलाय आपल्याला। चिमणाजीला अडचणीत आणायची आणि आपल्यासारखे संधी साधू ही संधी सोडतील कशी? सोपं गणित आहे, चिमणाजी ज्याचा शत्रू तो आपला मित्र। वंदना भाई, चला वेळ झाली आहे गंगाधर महाराजांची भेट घ्यायची। फक्त भेट नाही, आपण तर त्यांची दीक्षाच घ्यायला हवी। अहो, त्यांच्या इतका सिद्ध पुरुष आपल्या बाजूनी असेल तर। सोडतो की काय मी? बता कोणाची मूर्ती बनवू? ते मी कसं सांगू? असा कोणी असेल ज्याचा तुला ध्यास लागला असेल, तो सतत आपल्या डोळ्यासमोर असावा, ऐसा तुम्ही लागता हो। शंकर, ए बा, अरे चांगलं खेळण्या बागडण्याचं वय आहे तुझं, काय सतत ध्यान लावून बसलेला असतोस रे? माहित नाही ग, पण मला बरं वाटतं। बाया, पण तू जर का बाहेर गेलास, तुझ्या मित्रांबरोबर खेळलास, तर तुला जास्त बरं नाही का वाटणार? मग माझ्या प्रश्नांची उत्तरं नाही मिळणार। म्हणजे? आई, मला दिवसभरात अनेक प्रश्न पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं मला ध्यान लावल्यावरच सापडतात। आता कुठले प्रश्न पडतात बरं तुला? झाली का आरतीची तयारी? सुनबाई, ध्यान अर्धवट राहिलं त्यामुळे प्रश्नाची उत्तर नाही मिळाली। गुलाब चाचा म्हणाले त्या सिद्ध योग्याची मूर्ती बनवली, पण ही मूर्ती बनवून मी काही चुकीचं तर करत नाही ना? हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, गणपती बाप्पा मोरया। बाबा, आपण देवाची मूर्ती का बनवतो? हे असले प्रश्न पडतात म्हणून ध्यानाला बसतोस होय। पार्वती, अगं त्याचं वयच आहे प्रश्न पडण्याचं। हे बघ बाळा, देव आपल्या अवतीभोवती सगळीकडे अगदी कणाकणात आहे, बरोबर? बरोबर। तर मग आता त्याला नेमकेपणानं पूजता यावं, त्याची प्रार्थना करता यावी म्हणून त्याला हा असा आकार दिलाय। त्यामुळे होतं काय, तो आपल्या जवळ आहे असं आपल्याला वाटतं, मग आपल्याला त्याच्यासोबत रडता येतं, हसता येतं, बोलता येतं, नाही का? शिवाय देवाची पूजा करायची, प्रार्थना करायची म्हणजे मन शांत हवं, एकाग्र हवं। मूर्ती डोळ्यासमोर असली की हे करणं सोपं जात। खरंय आजी। आणि बाळा, आपल्याच नकळत जर का आपण कधी चुकीचं वागलो तर कुणीतरी आपल्याला बघतंय आणि आपला कान कापेल अशी भीती सुद्धा आपल्याला असते। हेही खरंय।
त्यामुळे मूर्ती समोर असली की साक्षात परमेश्वर आपल्या समोर आहे असा भाव आपल्या मनात असतो. पण बाबा, मूर्ती समोर केलेली प्रार्थना खऱ्याखुऱ्या ईश्वराकडे पोचते? हो, नक्कीच पोचते. मात्र मनात अपार श्रद्धा असायला हवी. ती माझ्या मनात आहेच. म्हणजे त्या सिद्धयोगाची मूर्ती बनवली तर साक्षात तेच माझ्या समोर असतील, म्हणजे माझ्या जवळ असतील कायम. चला, खूप झाला आता विचार. मोदक कोणाला हवाय? मोदक? रजी आपल्याला खूप आवडतात. आधी तिला देऊन येतो. रजिया आपावर अगदी सख्या बहिणीसारखा जीव आहे. सख्खी बहीणच आहे ती माझी. देवाने फक्त तिला वेगळ्या आईच्या पोटी जन्म दिला. धीरे धीरे रजिया, लवकर काढायची तयारी कर. फातिमा चाची, चाची संकष्टीचा मोदक आईने दिले. अल्लाह का शुक्र है तू आ गया. मैं तेरा ही इंतजार कर रही थी. क्यों? सकाळी जेव्हा तू आला होतास तेव्हा अब्बूंना बरं वाटत होतं, पण दुपारनंतर त्यांची तब्येत पुन्हा बिघडली. मुझे लगा की अगर तू फिर घर आता तो खर तर आज गंगाधर महाराजांनी यायला हवं होत. इनका इलाज हो जाता तो अब तक ये ठीक हो जाते. नाही चाची, त्यांना नका बोलवू. ते गावकऱ्यांच्या भोळेपणाचा गैरफायदा घेत आहेत. किसने कहा तुझे? गाँव वाले क्या झूठ बोल रहे हैं? गावातल्या काही लोकांना त्यांचा चांगला गुण आलाय. पण चाची, शंकर, शंकर तू अभी बच्चा है, तू नहीं समझ पाएगा इन सारी बातों को. लेकिन अम्मी, एक बार सुन तो लो वो क्या कहना चाहता है. नहीं रजिया, गंगाधर महाराज मोठे तांत्रिक आहेत. तेरे अब्बू का इलाज मैं उन्हीं से ही कराऊंगी. और आखिर हर्ज ही क्या है? कोई हर्ज नहीं है चाची, काही उपयोग होणारच नाही है. कारण गुण त्याच उपचारांचा येतो जे सेवा म्हणून केले जातात, स्वार्थ म्हणून नाही. शंकर, इतनी छोटी उम्र पर इतनी बड़ी बातें कैसे कर लेता है तू? बातें बनाना एक और लोगों को राहत दिलाना एक और गंगाधर महाराज वही करते हैं. तेरे अब्बू का इलाज मैं उन्हीं से कराऊंगी. आज पर्यंत ह्यांच्यासाठी किती फकीर झाले, किती हकीम झाले, काही फरक पडला नाही ना? आता शेवटचा पर्याय म्हणजे गंगाधर महाराजच. आखिर इलाज का भी कोई मतलब होता है? ठीक है अम्मी, जो आपको सही लगे. बुरा मत मानना शंकर, पण अब्बूंना बरं वाटावं यासाठी आम्ही काही करायला तयार. हा, पण मी तसं काही होऊ देणार नाही. नाही होणार. हे हकीम, फकीर, बाबा
बहुत हो गया सब, बहुत पैसा गया इनमें। अदा तो कहीं दाग दागिना पैसा अड़का है, वो रजिया के निकाह के लिए रखना है। माझा निकाहापेक्षा तुमची तबीयत जास्त महत्वाची आहे अब्बू। ये पैसे दाग दागिने सब कुछ चला जाए, मुझे परवाह नहीं। मैं मेहनत मजदूरी करूंगी, हवतर मूर्तियां बनवाऊं विके, लेकिन आपके इलाज में कोई कमी नहीं रहने दूंगी। हाँ, मूर्ति से याद आया, शंकर तो दुपारी यांना माती आणून दिली होतीस, पण आता त्या मातीचा काही उपयोग होणार नाही। तू यांची हालत बघतोयस ना, तुला हवी असलेली मूर्ती ते आता नाही बनवू शकणार। डोळे कधी उघडणार? आमच्या सानिध्यात आलेल्या माणसांचे डोळे जोपर्यंत उघडत नाही तोपर्यंत या बंद डोळ्यांआडून आम्ही त्यांच्याकडे बघत असतो। गंगाधर महाराज की जय। महाराज अहो, आमचे डोळे केव्हाच उघडलेत? आम्ही तुमचा मोठेपणा केव्हाच मान्य केलाय। आम्हाला तुमचे दास बनवा। महाराज ही माझी धर्मपत्नी वंदना आणि मी मार्तंड। माझे धर्मपती या गावातला प्रभावशाली धनाढ्य आणि श्रीमंत माणूस। काही वर्षांपूर्वी या गावची गावकी माझ्याकडे होती, पण नंतर त्याची मणाजीने हिसकावून घेतली, स्वतःला गावचा मालक समजायला लागलाय। म्हणजे त्याला जर असं वाटलं की त्याच्यापेक्षा कोणीतरी वरचढ ठरतय तर तो त्याला गावात टिकूच देत नाही। महाराज आधी त्याच्या निशाण्यावर मी होतो, पण आता त्याचा रोग तुमच्याकडे आहे। तुमचा गावातला वाढता प्रभाव, तुमची लोकप्रियता त्याला सहन होत नाहीये। हो महाराज, म्हणूनच तो तुमची आता बदनामी करत सुटलाय। हो अहो, सगळ्या गावकऱ्यांना तुमच्या बद्दल नको नको ते सांगत सुटलाय। म्हणजे आता साधीच गोष्ट बघा, त्या धोंडी बाला सांगत होता, यमदेवाला कशाला हवीये चांदीची गाय, मातीची नाही का चालायची? म्हणजे यमदेवाला कुठचा आलाय सोन्या चांदीचा सोस, सगळं नुसतं तोतांड आहे। महाराज अहो, असं आम्ही नाही, तू चिमणाजी सांगत होता त्या धोंडी बाला। हो हो, गावात सांगतोय, तुम्ही लोकांना घाबरवून त्यांना लुबडताय म्हणे। हो, आणि पुढे म्हणाला की तुम्ही ढोंगी आहात। आणि एवढंच नाही, तुम्ही ढोंगी आहात म्हणे। आणि पुढे काय काय बोलत होता। हो महाराज, माझी तर जीभ पण ढगावत नाही। शिव 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 शिव, फोटो वाटत असेल तर गावकऱ्यांना विचारा, म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊन जाईल।
यंत्र मंत्र तंत्र आमची हुकूमत सर्वत्र तरी आमची बदनामी होते अपमान होतो चिमणाजी याची फळ भोगेल लवकरच भोगेल लावा लावा महाराज त्याला फळ भोगायला लावाच पण आम्हाला तुमचा दास बनून घ्या आम्ही तुमची हवी ती हवी ती सेवा करायला तयार आहोत हो महाराज आम्ही ना आम्ही तुमचा प्रत्येक शब्द झेलू अगदी तुमचा प्रत्येक आदेश पाळू महाराज मोदक आणलेत तुम्हाला नैवेद्यासाठी गंगाधर महाराज की जय जय मार्तंड गाव की होती ना तुझ्याकडे हो म्हणजे या गावातल्या प्रत्येकाची कुंडली तुझ्याकडे असणार हो महाराज मग मांड दोघांची कुंडली मांड एक त्या चिमणाजीची दुसरी म्हणजे त्या गुलाबजामची गेले काय बाळा सूर्योदयाच्या आधीपासून बसलाय जपाला काय मागतोस एवढं महादेवाकडे शंकर तू दुपारी यांना माती आणून दिली होतीस पण आता त्या मातीचा काही उपयोग होणार नाही तुला हवी असलेली मूर्ती ते आता नाही बनवू शकणार आजी कुठेतरी काहीतरी चुकतंय मला काहीतरी बनवायचंय पण त्याचा शुभारंभच होत नाहीये अरे ही सगळी देवाचीच इच्छा